नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज तुमचं निफ्टी आणि बँक निफ्टीच्या पोस्ट मार्केट रिपोर्टमध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, उद्या आहे विकली एक्सपायरी. विकली एक्सपायरीला निफ्टी बँक निफ्टी दुराळा करणार की तसेच टाइमपास करणार हे आपल्याला चेक करायचे. काय मुवमेंट बघताय, काय मुवमेंट सगळ्यांना दिसत आहेत हे आपण चेक करूया. आणि आजच्या दिवसभराची अशी मुवमेंट होती की निफ्टी बँक निफ्टीचं काही जमेना आणि आपल्या ट्रेडर्सला काही त्यांच्याशिवाय करमेना. दोन्ही पण लेव्हल्सला त्यांनी लोकांना खेळवलं. कॉल आणि पुट दोघे पण बऱ्या वेळेला चालले आणि स्टॉपलॉस पण बऱ्याच लोकांचे हिट केले. पाहूया उद्याच्या कंडिशनला काय दिसतं याच्यामध्ये. निफ्टीमध्ये आजचं क्लोजिंग आहे 17,895 म्हणजे 17,900 अप्रॉक्सिमेट आहे. आणि या स्तरावर डोजी बनवलाय, लक्षात ठेवा. डोजी बनवला म्हणजे तो नॉन डिसिजिव्ह आहे, परंतु ॲटलिस्ट तो डाऊन साईडला आहे. कालच्यापेक्षा डाऊनला क्लोजिंग आहे. मला असं दिसतंय की उद्याच्यासाठी त्याला 17,800 ही क्विक सपोर्ट म्हणून काम करेल याच्यामध्ये, आणि 18,000 हा क्विक रेजिस्टन्स म्हणून काम करेल. जर तुम्हाला मोठ्या लेवल्स पाहिजेत तर ते कशा पाहिजेत तर आपण तुम्हाला सांगतो याच्यामध्ये. आपण जाऊ आता याच्यामध्ये 15 मिनिटांमध्ये. 15 मिनिटांमध्ये तुम्ही जर एक गोष्ट ऑब्झर्व केली तर आम्हाला असं दिसतंय की निफ्टीमध्ये थोडा एक फ्लॅग बनताना दिसतोय. इथे ऑब्झर्व करा तुम्ही सगळ्यांनी. याच्यामध्ये एक गोष्ट दिसेल तुम्हाला की इथे बघा, एक छानपैकी असा फ्लॅग बनवायचं काम चालू आहे याच्यामध्ये. जिकडे ब्रेकआउट देईल लक्षात ठेवा उद्या 17,800 खूप महत्वाची लेवल आहे. फ्लॅगवर लक्ष ठेवा, ड्रॉ करा. जर डाऊन साईडला गेला तर तुम्ही 17,800 पुटमध्ये बसू शकता तुमचा स्टडी करून. इनकेस जर तो अपसाईडला ब्रेकआउट देतोय 18,000 वरती तर तो तुम्हाला पुन्हा वर 200 पॉईंटपर्यंत घेऊन जाईल. ओके, लक्षात ठेवा हे रेजिस्टन्स पण आहेत, तुमचे एंट्री पॉईंट आहेत. याच्यामधली एंट्री तुम्हाला ट्रॅप करेल, लक्षात ठेवा. याच्यानंतर थोडं बँक निफ्टीकडे जाऊ, कारण मोठ्या मुवमेंट आता बँक निफ्टी खूप महत्वाची आपल्याला. जर आपल्याला चांगली रॅली पकडायची उद्याच्या कंडिशनला तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला चांगला ट्रेड पकडायचा आहे. बँक निफ्टीमध्ये आत्ताच्या कंडिशनला डेली कॅन्डलमध्ये जर तुम्ही इथे पाहायला गेला तर एक गोष्ट दिसेल सगळ्यांना की आजच्या कंडिशनला थोडं पॉझिटिव्ह क्लोजिंग आहे बँक निफ्टीचं. ओके, थोडी बुलिश होते. सकाळी ज्या प्रमाणात पडली तेवढीच फास्ट रिकव्हरी दिली त्याने. ओके, आणि मला असं वाटतंय की आत्ताच्या कंडिशनला 42,197 ही क्लोजिंग प्राइस आहे. उद्याच्यासाठी क्विक 41,600 महत्वाची लेवल राहणार आहे. तुम्ही काल जर पाहिलं असेल तर 41,750 ह्या लेवलला आपण सांगितलं होतं की याच्यावर मेक ऑर ब्रेक पॉईंट असेल. त्याच्या जवळपास आसपास मार्केटने बाउन्स बॅक घेतलेला बँक निफ्टीमध्ये. ओके, म्हणजे तुम्हाला उद्या क्विक 42,000 सपोर्ट म्हणून काम करेल. त्याच्या खाली 41,600 डिसिजन मेकिंग लेवल तुमच्यासाठी असेल, आणि वर 42,400 वर लक्ष ठेवा. आता जे लोक इंट्राडे करतायत त्यांनी काय करायचं हे तुम्हाला इथे सांगतो. ओके, चला इंट्राडे मध्ये थोडं जाऊया. इंट्राडे मध्ये पण मला सेम कंडिशन दिसतेय. थोडा जर चार्ट तुम्ही याच्यामध्ये बघितला तर इथे बघा, एक छान प्रकारे एक सपोर्ट घेऊन तो वरच्या दिशेने जायचं काम करतोय. ओके, आणि ही सपोर्ट लेवल खूप इम्पॉर्टंट आहे माझ्या मते. ही जर उद्या ब्रेक करतोय, उद्या जर 42,140 खाली दिसला तर तो पुन्हा 41,800 लेवलपर्यंत खाली जाऊ शकतो. 400 पॉईंट मिनिमम तुम्हाला मिळतील. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे इथे छान प्रकारे रेजिस्टन्स बनवतोय. ओके, हा रेजिस्टन्स जर बघितला तर 42,300 आसपास येतोय. हा रेजिस्टन्स ब्रेक करून वर गेला ड्रॉ करून ठेवा. हे सगळं तुम्हाला इन डिटेलमध्ये शिकवतोय. कुठल्याही चॅनलमध्ये एवढं डिटेलमध्ये देणार नाही, मी ओपन चॅलेंज देतो तुम्हाला. ह्या लेवलच्या जर वरती गेला तर तुम्हाला पुन्हा बँक निफ्टीमध्ये वरच्या साईडला 200-300 पॉईंटची रॅली मिळेल. परंतु लक्षात ठेवा, डेटा निगेटिव्ह आहे. ओपन इंटरेस्टचा डेटा सांगतोय मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर आहे, वरच्या साईडला टिकणार नाहीये तो. ओके, त्यामुळे थोडं कॉशियस राहा, कारण निफ्टी बँक निफ्टी आज तुम्ही बघितलं की दोघे पण अपोजिट साईडला करत होते काम त्यांचं, तर त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष ठेवा. आता काही स्टॉक्सची चर्चा करूया. मार्केट बुलिश राहिलं तर 2 स्टॉक्स त्यांच्या लेवलच्या वर, जर मार्केट बेअरिश राहिलं तर 2 स्टॉक्स त्यांच्या बॉटम लेवलच्या खाली बघायचे. तर त्या कुठलेत हे तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. चला, याच्यामध्ये आपल्याला हे स्टॉक्स जर बघायचे असतील तर पहिला स्टॉकचं नाव लिहून घ्या, इंडिगो. इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेड, एव्हिएशन सेक्टरची कंपनी आहे. इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेड, त्याला इंडिगो बोललं जातं. याने चांगला ब्रेकआउट दिलेला. 2111 लेवल आहे, लक्षात ठेवा. 2115 वर तुम्हाला अजून वरच्या साईडला 3-5% तो दाखवू शकतो. काल जे स्टॉक्स दिले होते 4 पैकी 3 स्टॉक्सने आपल्याला छान रॅली दिली, एक स्टॉक ऍक्टिव्ह झाला नाही. ओके, 2115 वर तुमच्यासाठी हा ऍक्टिव्ह होऊन जाईल. ओके, हा होता पहिला स्टॉक. दुसरा स्टॉक जो आहे तो आहे टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेड. हा स्टॉक आहे, याच्यामध्ये पण आम्हाला छान ब्रेकआउट भेटलेला आहे. 1422 क्लोजिंग याची. उद्या 1425 वर तुम्हाला नवीन एंट्री भेटेल. तिथपासून तो 1430-1440-1450 रॅली दाखवू शकतो. थोडं लक्षात ठेवा. इनकेस जर 1422 खाली ओपनिंग देतो तर शांत राहायचं.
25 वर तुमच्यासाठी एंट्री असेल. गडबड करायची नाही. ज्या टेक्निक जे फंडे आहेत आपले ते पूर्णपणे तुम्हाला वापरायचे. याच्यानंतर महत्वाचं जर मार्केट पडतंय तर सेलिंग साईडला आहे SREF लिमिटेड. लक्षात ठेवा SREF लिमिटेड हा एक स्टॉक आहे. नाव लक्षात ठेवा, इथे आहे. बऱ्याच जणांना नावात कन्फ्युजन होतं. SREF याच्यामध्ये आम्हाला दिसतंय की जोरदार याने त्याचा सपोर्ट ब्रेक केलेला आहे. 2196 क्लोजिंग आहे. 2190 च्या खाली तुम्ही शॉर्ट सेल याला करू शकता. तुम्हाला डाऊन साईडला चांगली रॅली याच्यामध्ये मिळू शकते. मिनिमम 3-5% तुम्हाला इंट्राडे मध्ये तो दाखवू शकतो 2190 च्या खाली. ओके, अशा प्रकारे तुम्ही हे बघत राहा. तसेच मित्रांनो, ज्यांना पण आमच्याकडून अजून डिटेलमध्ये माहिती शिकायची आहे त्यांच्यासाठी आम्ही पुणे आणि मुंबईमध्ये कार्यशाळा घेऊन येतोय. त्या कार्यशाळांची डिटेल आमच्या नंबरला तुम्ही जाऊन चेक करू शकता. तत्पूर्वी शेवटचा एक स्टॉक पाहून घ्या. शेवटचा जो स्टॉक आहे याची 445 प्राइस आहे. ब्रिगेड एंटरप्राइजेस लिमिटेड हा स्टॉक आहे. ब्रिगेड एंटरप्राइजेस लिमिटेड 445 क्लोजिंग आहे. 444 च्या खाली 440, 435 आणि 428 पर्यंत आपल्याला तो डाऊनसाईड दाखवू शकतो. सध्या पूर्णपणे तुम्ही जर बघितलं तर तो एक डाऊनफॉल मध्ये, आणि आपल्याला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये पण याच्यामध्ये डाऊनफॉल दिसू शकतो. हे असे स्टॉक्स होते. एन्जॉय करा. अशा प्रकारे खूप सारे इम्पॉर्टंट स्टॉक्स आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. आणि ज्यांना कोणालाही अशा लेवल्स काढायचे, स्टॉक शोधायचे, स्क्रीनर्स असतील, टेक्निकल्स आहेत, इन डिटेलमध्ये तुम्ही शिकू शकता. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पण कंडिशन आहेत आमच्याकडे. ऑनलाईन शिकायचे तरी तुम्ही घरबसल्या शिका, ऑफलाईन शिकायचे तर आमच्या कार्यशाळा पुणे मुंबई येथे जॉईन करू शकता. अधिक माहितीसाठी आमचा नंबर 88 280 90 90 याला संपर्क साधू शकता. या व्यतिरिक्त तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला काय शिकायला मिळालं हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. कमेंट बॉक्समध्ये जाऊन सांगा आणि व्हिडिओविषयी थोडक्यात अभिप्राय द्यायला विसरू नका. पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत एक्सपायरीला प्रत्येकाने छान प्रॉफिट काढा. ही सदिच्छा. थांबतोय इथे. धन्यवाद.